हॅलो स्टुडंट, बघूया पुढचे प्रश्न. जोड्या जुळवा, मॅच द फॉलोइंग. अ गटामध्ये दिलेला पहिला शब्द बघा, कोलाहल, आणि त्याचा अर्थ काय आहे? ब गटातून शोधून लिहिलेला गोंधळ. अगतिक, अगतिक म्हणजे गरजू, ज्याला गरज आहे असा. तरेवाईक म्हणजे विचित्र. मुसाफिर प्रवासी, ट्रॅव्हलर. आणि उद्युक्त म्हणजे प्रेरित, ज्याला आपण इन्स्पायर्ड करण्याचं म्हणतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुण वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. शिरीषचा स्वभाव, त्याच्यामध्ये असणारे गुण, तुम्हाला काय समजले ते उदाहरणासह स्पष्ट करायचे आहेत, विथ एक्झाम्पल स्पष्ट करायचं आहे. बघूया कसं लिहिता येईल या प्रश्नाचं उत्तर. सुरुवातच करूया. वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा 10-12 वर्षाचा मुलगा होता. ये बच्चा बहुत छोटा आहे, ज्याचं वय फक्त 10 ते 12 वर्ष आहे. 10-12 साल का ये छोटा सा बच्चा बहुत कोशिश कर रहा है अपने डैडी को खुशी देने की. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले. एज के हिसाब से वो बहुत जल्दी मच्योर्ड हो गया था. एज बहुत कम है लेकिन रेस्पॉन्सिबिलिटीज की वजह से, जिम्मेदारीमुळे तो लवकरच शहाणा झाला, लवकरच मच्योर्ड झाला होता. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जीवापाड प्रेम होते. शिरीष के डॅडी म्युझिक से बहुत प्यार करते थे. ते उत्कृष्ट गवई होते, ते ग्रेट सिंगर होते. परंतु एका अपघातामुळे, एका ॲक्सिडेंटमुळे ते पूर्ण बहिरे झाले होते. वो कम्प्लिटली डेफ हो चुके होते. उनको कुछ भी सुनाई नाही देता था, त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. त्यांची संगीत सेवा आता अंतरली होती. वो म्युझिक के सेवा से, म्युझिक से अब दूर हो गए थे, कारण त्यांना ऐकूच येत नव्हतं म्युझिक. याचेच त्यांना खूप दुःख झाले होते. आणि त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. अपने डॅडी को खुशी देणे केले, त्याने म्युझिक शिकायला सुरुवात केली. म्युझिक शिकण्याचा निर्णय, डिसिजन त्याने घेतलं. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. एकही दिन तो ॲबसेंट राहिला नव्हता, टाईम पे पोहोच जाता था शिकवणीसाठी, लेक्चरसाठी किंवा म्युझिकच्या क्लासेससाठी. टाईमवर पोचायचा, अगदी वेळेवर पोचायचा, यावरून त्याचा नियमितपणा आणि वक्तशीरपणा हे दोन स्वभाव दिसून येतात, हे दोन गुण दिसून येतात. नियमितपणा, ज्याला आपण म्हणतो रेग्युलॅरिटी, आणि दुसरा वक्तशीरपणा, पंक्चुअलिटी, वेळेवर पोचणं. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर आणि प्रेम होते. त्याला आपल्या डॅडींवर खूप जास्त प्रेम होतं आणि तितकाच आदर, रेस्पेक्टही तो आपल्या डॅडींचा करायचा. वडिलांच्या आजारपणाच्या काळात जब उसके डॅडी बीमार थे, त्यांच्या सोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. त्या काळामध्ये जेव्हा त्याचे नाना, त्याचे डॅडी आजारी पडले, तेव्हा तो क्लासला येत नव्हता. तेव्हा त्याने म्युझिक कम्प्लिटली बंद केलं आणि डॅडींची सेवा करण्यात त्याने सगळा वेळ दिला होता. यातून त्याचं वडिलांवरचं प्रेम दिसून येतं. संगीत कलेची साधना त्याने केली वडिलांच्या निधनानंतर, वडिलांच्या मृत्यूनंतर. निधन म्हणजे मृत्यू. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने म्युझिकला साधना म्हणून एक्सेप्ट केलं, म्युझिक शिकायला सुरुवात केली. त्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा त्यांनी 15 दिवस गॅप घेतला होता, 15 दिवस तो क्लासला जात नव्हता, त्यावेळेला त्याने फीचे पैसे पाठवून दिले होते आणि तेही अगदी वेळेवर. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो, त्याचा इमानदार स्वभाव, ऑनेस्टी दिसून येते. वडील गेल्यावर तो फार दुःखी झाला होता. डॅडींचा मृत्यू झाल्यानंतर बहुत दुःखी हुआ है ये बच्चा. पण मन घट्ट करून त्या परिस्थितीला पण तो अगदी हिम्मतीने सामोरा गेला होता. इतकी डिफिकल्ट सिच्युएशन असून सुद्धा इतने कम एज में अपने डॅडी का, अपने वडिलांचा आश्रय, त्यांचा आधार त्याने गमावला आहे. सिर पे से डॅडी का साया उठ चुका है, तरी सुद्धा न डगमगता, न घाबरता त्या सिच्युएशनचा खूप हिमतीने सामना त्याने केला आहे. अशा प्रकारे या पाठातून शिरीषचा ध्येय वेडेपणा दिसून येतो. आपला एम पूर्ण करण्यासाठी, आपला ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणतीही मेहनत घ्यायची तयारी त्याची दिसून येते. प्रामाणिकपणा, त्याची ऑनेस्टी दिसून येते. सातत्य, अजिबात न थांबणं, कंटिन्युअस मेहनत करणं दिसून येतं. कष्टाळू वृत्ती, खूप मेहनत करण्याचा स्वभाव, आणि त्याचबरोबर वडिलांवर खूप प्रेम. वडिलांच्या सौख्यासाठी, त्यांच्या सुखासाठी, उनकी खुशी के लिए केलेली धडपड, त्यासाठी केलेले ग्रेट एफर्ट्स, हे सगळे गुण त्याचे या पाठामध्ये दिसून येतात. ही गुण वैशिष्ट्ये या पाठातून दिसून येतात, असं उत्तर आपण या प्रश्नाचं जरूर लिहू शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
इथे अभिव्यक्तीमध्ये विचारलेला प्रश्न आहे, प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. संवाद रूपाने म्हणजे ज्याप्रमाणे आपण डायलॉग लिहितो त्याप्रमाणे. मग बघूया कशी सुरुवात करता येईल. शिरीष व त्याचे वडील संगीत शिक्षकांच्या भेटीला जातात, म्युझिक टीचरला दोघेही जण भेटायला जातात, शिरीष आणि त्याचे डॅडी. आणि इथून आपण संवाद लिहायला, डायलॉग लिहायला सुरुवात करणार. शिरीष म्हणाला, नमस्कार, मी शिरीष भागवत, मला गाण्याची फार आवड आहे, मला संगीत शिकायचे आहे. त्यावर संगीत शिक्षक काय म्हणाले, म्हणाले बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर. मग त्यावर शिरीष म्हणाला, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझ्याबरोबर रोज माझे वडीलसुद्धा शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. मेरे डॅडी भी रोज मेरे साथ आएंगे और आप जब मुझे म्युझिक सिखाओगे, जेव्हा माझी शिकवणी चालू असेल, जेव्हा तुम्ही मला म्युझिक शिकवाल, माझे बाबा पण, मेरे डॅडी भी मेरे साथ उस क्लासरूम में ही बैठेंगे, अशी माझी अट आहे, अशी माझी एक कंडिशन आहे. त्यावर संगीत शिक्षक काय म्हणाले, ते म्हणाले, मान्य, कबूल आहे तुझी ही अट, तुम्हारी ये कंडिशन एक्सेप्टेड, तुझ्या अटी एकदम मान्य, तू दिलेली ही कंडिशन मला एक्सेप्टेड आहे, पण तुला त्यासाठी महिना 50 रुपये फी द्यावी लागेल, पण यासाठी तुला पे करावं लागेल एक्स्ट्रा, आणि ते असेल दर महिन्याला 50 रुपये, एव्हरी मंथ 50 रुपीजची फीज भरावी लागेल. त्यावर शिरीष काय म्हणाला, म्हणाला, कबूल, मला पण चालेल, मी उद्यापासून शिकवणीला येतो, मैं कल से जॉईन हो जाता हूँ, मी तुमच्याकडे शिकायला येतो म्युझिक उद्यापासून. 3 महिने शिरीष नियमितपणे, रेग्युलरली 3 महिना वडिलांसोबत शिकवणीला तो जात असे. आपल्या डॅडींबरोबर तो म्युझिकच्या क्लासेससाठी जात होता. काही दिवसाने शिरीषच्या वडिलांचे निधन झाले और कुछ दिनों में ही शिरीष के डॅडी की डेथ हो गई. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला गेला. इतके दिवस तो ॲब्सेंट होता कारण त्याच्या वडिलांना बरं नव्हतं आणि त्यानंतर त्याच्या वडिलांची डेथ झाली होती. पण ज्या दिवशी कार्यक्रम होता, त्याच्या संगीत विद्यालयाचा पहिला कार्यक्रम, तेव्हा मात्र तो आपल्या सरांना भेटायला तिथे पोहोचला. मग त्यानंतर काय बोलणं झालं बघूया. शिरीष म्हणतोय, माझ्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी द्यावी ही विनंती, कि मैं आपको रिक्वेस्ट करता हूं कि आप मुझे परफॉर्म करने दो इस प्रोग्राम में, मेरे डैडी की डेथ हुई है आणि म्हणून मी कार्यक्रमाच्या तयारीसाठी, त्याच्या रिहर्सलसाठी, त्याच्या प्रॅक्टिससाठी मी येऊ शकलो नाही. त्यावर संगीत शिक्षक काय म्हणाले, संगीत शिक्षक म्हणाले, शिरीष तुझी मनस्थिती ठीक नाही आहे, तुझी मनाची अवस्था आता ठीक नाही आहे, तू खूप डिस्टर्ब आहेस, शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही झालेला नाही, तू इतने दिनचे ॲब्सेंट आहे, गैरहजेरी म्हणजे ॲब्सेंट असणं, तू गैरहजर आहेस आणि त्यामुळे तुझी प्रॅक्टिस पण झालेली नाही आहे, त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही और उसकी वजह से मैं तुमको परमिशन नाही दे सकता कार्यक्रमामध्ये परफॉर्म करायला. आजचा परफॉर्मन्स तू करू नकोस कारण तुझी मनाची कंडिशन पण ठीक नाही आहे आणि तुझी तयारी पण झालेली नाही आहे. शिरीष काय म्हणाला, म्हणाला, मला परवानगी दिली तर माझी मनाची स्थिती आपोआप सुधारेल सर, अगर आप मुझे परमिशन दोगे परफॉर्म करने के लिए तो माझ्या मनाची जी स्थिती आहे, मनाची जी कंडिशन आहे, वो अपने आप ठीक हो जाएगी, सुधर जाएगी, प्लीज मला परमिशन द्या, असं तो म्हणाला. मग संगीत शिक्षक यावर काय म्हणाले, म्हणाले, ठीक आहे, दिली तुला परवानगी, पण नीट वाजव, बट अच्छे से परफॉर्म करना, खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म कर, असं संगीत शिक्षक म्हणाले. मग शिरीष म्हणाला, होय सर, धन्यवाद, थँक्यू सर. शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो आणि त्या फंक्शनमध्ये, त्या परफॉर्मन्समध्ये अतिशय बेस्ट परफॉर्मन्स त्याने दिला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक गिरीशला भेटतात, प्रोग्राम संपलाय आणि मग त्याचे म्युझिकचे सर जाऊन त्याला भेटतात, त्याचं कौतुकही करतात. त्यावेळेला संगीत शिक्षक त्याला म्हणतात, अरे वा शिरीष, तू तर आज कमालच केली आहेस, अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला आहेस, तू कमालच केलीस आज, अशा मनस्थितीत तुला कसे शक्य झाले. आणि त्यावेळेला शिरीष म्हणाला, सर, माझे नाना मोठे गवई होते, माझे डॅडी एक ग्रेट सिंगर होते, परंतु एका अपघातामुळे, एका ॲक्सिडेंटमुळे ते ठार बहिरे झाले होते, वो कम्प्लिटली डेफ हो चुके होते, त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं, त्यांच्या सुखासाठी मी धडपड करत होतो और मैं ये जो कोशिश कर रहा था बस उनको खुशी देने के लिए, त्यांना आनंद देण्यासाठी मी म्युझिक शिकत होतो, आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही,
आज सकाळपर्यंत मी कुठेही गेलेलो नाही आहे. 24 तास एकच उद्योग, 24 आवर्स जेव्हा मी घरी होतो फक्त एकच ध्यास, एकच काम मी करत होतो आणि ते म्हणजे म्युझिक शिकत होतो, प्रॅक्टिस करत होतो. आणि हा त्याचाच परिणाम आहे की आज मी इतका चांगला परफॉर्मन्स दिला आहे की तो तुम्हालाही आवडला आहे आणि तुम्ही माझी प्रशंसा करताय. आणि त्यावर त्याचे संगीत शिक्षक काय म्हणाले, म्हणाले शाबास शिरीष, तू फार मोठी कामगिरी केली आहेस, खूप ग्रेट काम केलं शिरीष तू. आज तुझे बाबा नाहीत, आज जर ते असते तर ते म्हणाले असते, बेटा मी ऐकतोय. शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, शिक्षकांनी शिरीषला शाबासकी दिली आणि त्यावेळेला शिरीषच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यावेळेला शिरीषच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, वो रो रहा था, कारण त्याने आपल्या वडिलांचं स्वप्न आज पूर्ण केलं होतं. त्याचे डॅडी जे म्युझिकपासून दूर झाले होते, आपल्या मुलांनी म्युझिक शिकावं, काहीतरी ग्रेट म्युझिकमध्ये बनावं, हे जे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, आज ते स्वप्न त्याने पूर्ण केलं होतं आणि त्यामुळे शिरीषच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, असं उत्तर आपण इथे जरूर लिहू शकतो.